नमस्कार मित्रांनो आज आप जादू PSD ट्रायल टेम्पलेट्स बदल महती घर फक्त फ रुपये मध्य ट्रायल टेम्पलेट्स डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शन मध्य उपलब्ध है लिंक वर क्लिक व्लिक आमची वेबसाइट उघड़ेल जादू PSD ट्रायल टेम्पलेट्स कार्ट मधे जोड़ा कार्ट पहा चेकआउट करना पुढ़े जा तुम्हार जीमेल सह लॉग इन करा नंबर टाइप करा, प्लेस ऑर्डर वर क्लिक करा तुम्ही स्कैन पे क्रेडिट डेबिट कार्ड कि नेट बैंकिंग द्वारे देखी पेमेंट करू शकता। यशस्वी पेमेंट के डाउनलोड लिंक मिलती हे दोन भाग एक एक कर डाउनलोड करा। या डाउनलोड लिंक्स तुम्हार जीमेल इनबॉक्स मधे ही उपलब्ध आती वेबसाइट वरुण डाउनलोड के वर या दोन फाइल्स मिलती तील। तील फाइल है पार्ट एक डॉट एमएमसी फाइल का एक्सटेन्शन बदलावा लगे मनु एक्सटेन्शन एक्स सिल्स टाइप करा एंटर करा सेव बटना क्लिक करा आता पहिल्या फाइल वर डबल क्लिक करा एक्सेप्ट वर क्लिक करा पासवर्ड जादू एक्स डॉट इन जो वेबसाइट ऐसी पत्ता है हा डेटा डी ड्राइव मध्य इंस्टॉल क्लिक एक्स्ट्रैक्ट पासवर्ड टाइप करतो करते एक्स डॉट आई इन ओके बटना करा हा ट्रायल टेम्पलेट्स डेटा डी ड्राइव मध्य सेव केला जाई। आता संगणकाच्या डी ड्राइव्ह मध्ये आपल्याला हे दोन फोल्डर सापडतील एक म्हणजे जादू पी एस डी इन्स्टॉलेशन आणि दुसरे म्हणजे फुटेज फोल्डर पहिल्या फोल्डर मध्ये फोटोशॉप सी सी इन्स्टॉलेशन उपलब्ध आहे येथे काळजी घ्या तुमच्या संगणकावर फोटोशॉप सी सी दोन हजार वीस किंवा अपडेटेड व्हर्जन इन्स्टॉल केलेले असल्यास हे फोटोशॉप इन्स्टॉल करू नका तुमच्या संगणकावर फोटोशॉपचे हे वर्जन नसल्यास फोटोशॉप इन्स्टॉल करण्यासाठी या फोल्डरवर जा आणि सेटअप फाईलवर डबल क्लिक करा कंटिन्यू वर क्लिक करा आणि फोटोशॉप इन्स्टॉलेशन पूर्ण करा इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर एक सेटिंग आवश्यक आहे तर प्रथम आपण फोटोशॉप उघडतो नवीन प्रोजेक्ट तैयार करा न्यू बटना क्लिक करून एक नवीन प्रोजेक्ट तैयार आणि के या शॉर्टकट ने ही प्रेफरेंसेस विंडो उघडेल ये ऑटो शो होम स्क्रीन हा है चेकमार्क काढ़ा ओके बटना क्लिक करा फोटोशॉप देखील बंद करा आता तुम्हार संगणका अल्बम डीएस ही वर्जन प्रथमते अनइंस्टॉल करा जादू पीएसडी इंस्टॉलेशन फोल्डर वर जाऊन अल्बम डीएस फोल्डर उघड़ा सेटअप फाइल वर डबल क्लिक करून ओके बटना क्लिक करा इंस्टॉलेशन पूर्ण करना नेक्स्ट आई एक्सेप्ट नेक्स्ट नेक्स्ट इन्स्टॉल वर क्लिक करा અટા જાદુ PSD ઇન્સ્ટોલેશન ફોલ્ડર મધિલ તીસરે ફોલ્ડર જાદુ PSD સેટઅપ આહે ફોલ્ડર મધે 2 સેટઅપ ફાઈલ્સ આહે પહેલ્યા ફાઈલ પર ડબલ ક્લિક કરા અક્સેપ્ટ બટના પર ક્લિક કરુંન સી ડ્રાઈવ મધિલ ડોક્યુમેન્ટ્સ યાસ ફોલ્ડર મધે એક્સટ્રેક્ટ બટના પર ક્લિક કરુંન સેવ કરા ક્યાનંતર દુસિયા પાંચ ફાઈલ પર ડબલ ક્લિક કરા અક્સેપ્ટ બટના પર ક્લિક કરુંન एक्स्ट्रैक्ट बटना व्लिक कर सी ड्राइव हाच फोल्डर मधे सेव करा। अशा प्रकारे जादू पीएसडी इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण है। आता ऑटोमैटिक अलबम डिजाइन पूर्वी तीन गोष्टी तैयार पहली गोष्ट कलर करेक्शन पूर्ण कर सर्व फोटो एका फोल्डर ठेवा, जसे कि आम्हीस्कटॉप ट्रायल साठी ट्राएल फोटो कलर करेक्शन करून ठेवले आहे दुसरी गोष्ट फोटोमधून क्लोजअप वेगळे करा आणि संगणकाच्या डी ड्राइव्हवर असलेल्या फुटेज फोल्डरमध्ये रेग्युलर फोल्डरमध्ये ठेवा प्रथम अशा प्रकारे क्लोजअप फाईलची नावे बदला फोटोशॉपमध्ये संपूर्ण क्लोजअप उघडा बॅकग्राऊंड कट करा किंवा बॅकग्राऊंड चांगले असल्यास बॅकग्राऊंडसह पीएचडी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा आणि तिसरी गोष्ट संगणकाच्या डी ड्राईव्हवर असलेल्या फुटेज फोल्डरमध्ये कॅप्शन फोल्डर आहे या फोल्डरमध्ये असलेले सर्व पीएसडी ते फोटोशॉप मध्ये उघडा आणि वधूवरांच्या नावासह बदल करा आणि पीएसडी सेव्ह करा आता डेस्कटॉप वरून अल्बम डीएस उघडू फोटोशॉपही सुरू होईल हे आहे अल्बम डीएस हे वरील पिक्चर पॅनेल आहे खालील टेम्पलेट पॅनेल आहे खालील पॅनेलमध्ये तुम्ही येथे डबल क्लिक करून आणि चेकमार्क ठेवून तुमचे ऑटो अल्बम टेम्पलेट सुरू करू शकता हे ऑटो फिल्टर बटन ऑन राहिले पाहिजे आता अल्बम च्या अल्बम मेनूवर जाऊन न्यू वर क्लिक करा कोणतेही नाव असलेले नवीन फोल्डर तयार करून त्यात पाटील वेडिंग अशा नावाने अल्बम डेस्कटॉपवर किंवा कोणत्याही ठिकाणी सेव्ह करा इथे अल्बम पेजची साईज रुंदी छत्तीस इंच उंची बारा इंच आणि गटर म्हणजे मध्यरेषा अठरा इंच ठेवले आहे येथे अडीचशेपेक्षा जास्त रेझोल्यूशन ठेवणे आवश्यक आहे सेव्ह आणि क्लोज बटनावर क्लिक करून तुमचा अल्बम सेव्ह करा आता पिक्चर पॅनेलमध्ये उजव्या माऊस बटनावर क्लिक करून ऍड पिक्चर्स हा पर्याय निवडा डेस्कटॉपवरील तुमच्या फोल्डरमधून संपूर्ण फोटो सिलेक्ट करून ऍड पिक्चर्स बटनावर क्लिक करा अल्बम मध्ये फोटो येण्यासाठी थोडा वेळ लागेल आता हे जादू पीएसडीचा ट्रायल पॅक असल्याने फक्त सहा फोटोसाठी टेम्पलेट्स उपलब्ध आहेत जेव्हा तुम्हाला जादू पीएसडीचा पूर्ण पॅक मिळेल तुम्हाला सहा फोटोपासनते बारह फोटोपर्यत टेम्पलेट तर आता कोणतेही सहा फोटो सिलेक्ट करा खाली हाथ सहा फोटोसा टेम्पलेट्स यापैकी कोणतेही आवड़ते टेम्पलेट सिलेक्ट के ही कोणत्याही फोटोवर ड्रैग आणि ड्रॉप करा अशा प्रकारे हे टेम्पलेट या सहा फोटोंशी लिंक हो आता पुढे कोणतेही सहा फोटो सिलेक्ट करा आणि हे टेम्पलेट या सिलेक्ट केलेल्या पैकी कोणत्याही फोटोवर ड्रॅग आणि ड्रॉप करा अशा प्रकारे सर्व फोटो टेम्पलेटशी लिंक केले जातात शेवटी पिक्चर पॅनेल मध्ये उजव्या माऊस बटनावर क्लिक करून स्मार्टली फिल अल्बम पर्याय निवड़ा। ये थे अल्बम डिजाइन मध्य डेस्कटॉप वर नवीन फोल्डर तैयार कर फाइनल ओके देऊन फोल्डर सिलेक्ट करून, है सिलेक्ट हे बटन क्लिक करा फोटोशॉप मधे ऑटोमैटिक अल्बम डिजाइन सुरू वर्टिकल होरिजोटल फोटो योग्यरित डिजाइन के जाता है। ये थे, लक्षा हे जादू PSD चा ट्रायल पैक सहा फोटो टेम्पलेट्स उपलब्ध आहे जेव्हा तुम्हाला जादू पीएसडी चा पूर्ण पैक तेव्हा तुम्हाला सहा फोटोपासनते बारह फोटोपर्यंत टेम्पलेट मिळतील आता फाइनल ओके फोल्डर मधे जेपीजी फॉर्मेट मध्य पीएसडी फॉर्मेट मधे डिझाइन मिळतील मिलती या फाइल फोटोशॉप फोटोशॉपमध्ये उघडून आपल्या फोटोशॉप कौशल्यासह अधिक आकर्षक बनवू शकतो हा क्लोजअप बदलायचा असेल तर तो क्लोजअप सिलेक्ट करावा लेयर लेअर पॅनेलमध्ये त्या लेअरवर उजव्या माऊस बटनावर क्लिक करून रिप्लेस कंटेंट हा पर्याय निवडा त्यामुळे तुमचे क्लोजअपचे फुटेज फोल्डर ओपन होईल आपणास कोणता क्लोजअप घ्यायचा आहे त्या क्लोजअपची पीएसडी फाईल सिलेक्ट करा आणि प्लेस बटनावर क्लिक करा जर फ्रेमचा स्ट्रोक बदलायचा असेल तर त्या सर्व फ्रेम्स सिलेक्ट करा टूलबारमधून शेप टूल घ्या तुम्ही ऑप्शनमध्ये स्ट्रोकचा रंग बदलू शकता तुम्ही स्ट्रोक साईज देखील बदलू शकता स्ट्रोक ग्रेडियंट मध्ये केला जाऊ शकतो आणि स्ट्रोक पॅटर्नमध्ये हा फोटो बदलायचा असेल तर हे दोन्ही फोटो सिलेक्ट करा आता अल्बम डीएस उघडू पिक्चर पॅनेलमध्ये उजव्या माऊस बटनावर क्लिक करा एडिट पर्यायावर जा स्वॅप पिक्चर या पर्यायावर क्लिक करा अशा प्रकारे आपण फोटोंची अदला बदल करू शकतो फोटोशॉपच्या सर्व टूल्सचा वापर करून सर्व डिझाइन्स आकर्षक बनवता येतात आता पाहू एका क्लिकवर पॅड डिझाइन आणि डीएम डिझाईन कसे बनवायचे अल्बम डीएस मध्ये टेम्पलेट्स पॅनेलमध्ये उजव्या बाजूला प्रीमियम आणि रेग्युलर टेम्पलेटचे चेकमार्क काढा आणि पॅड टेम्पलेट्स आणि डीएम टेम्पलेट चेकमार्क करा ऑटो फिल्टर बटन बंद करा आता तुम्हाला जे डीएम टेम्पलेट आवडते तुम्हाला फक्त त्यावर डबल क्लिक करायचे आहे आणि तुमची डीएम डिझाईन तयार करा तुम्ही जितक्या डीएम डिझाईन इच्छिता तितक्या डीएम डिझाईन्स तयार करू शकता तुम्ही मधील क्लोजअप बदलू शकता फोटोशॉप टूलने ते अधिक आकर्षक बनवू शकता हे डिझाईन तुमच्या सेव्ह अयाज करून फायनल ओके फोल्डरमध्ये सेव्ह करा आता एक क्लिकमध्ये पार्ट डिझाइन पाहू तुम्हाला आवडत असलेल्या पाट वर फक्त डबल क्लिक करा आणि पार्ट डिझाइन तयार यामध्ये तुम्ही क्लोजअप बदलू शकता तारीख बदलू शकता मागील बाजू तुम्ही छायाचित्रकाराचे नाव संपर्क इत्यादी एडिट करू शकता हे डिझाईन तुमच्या सेव्ह अयाज करून फायनल ओके फोल्डरमध्ये सेव्ह करा अशा प्रकारे तुम्ही फोटोशॉपमध्येच ऑटोमॅटिक आकर्षक आणि क्रिएटिव्ह अल्बम डिझाईन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुढील फोटोशॉप आणि प्रीमियर प्रो व्हिडिओ ट्युटोरियल पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपणास फोटोशॉप किंवा प्रीमियर प्रोमध्ये काही समस्या असल्यास आम्हाला निश्चितपणे कमेंट करा त्या विषयावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू धन्यवाद